घड्याळाचं चिन्ह ज्या जाहिरातीमध्ये पत्रकामध्ये प्रचार पत्रकामध्ये वापरणार त्या ठिकाणी न्याय प्रविष्ट असं लिहावं अशा पद्धतीचा एक लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाने या बाबतीत स्वयंस्पष्ट एक निर्णय दिला, ज्या निर्णयामध्ये सांगितलं की अजितदादा पवार गटाची जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही आदरणीय पवारसाहेबांचा फोटो लावू नये. त्याच्यानंतर जे काय मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे त्याचा कसलाही निकाल आत्तापर्यंत आलेला नाही आहे, त्यामुळे त्यावर बोलणं हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. ज्यावेळेस मॅटर सब्ज्युडाईज असतं त्यावेळेस आपण बोलणं उचित नाही आपण या ठिकाणी, त्यामुळं त्याचा एकदा निकाल बाहेर आल्यानंतर आपल्याला त्यावर बोलता येईल. ज्योती मेटे याआधी शरद पवारांना भेटल्या होत्या आणि त्यानंतर आता 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा त्या भेटून गेलेल्या आहेत. बीड लोकसभामधून त्या इच्छुक असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. लोकसभा लढवण्यावरती ते ठाम आहेत. काय वाटतं की तुम्ही नाही या बाबतीमध्ये आपण जी भूमिका या ठिकाणी जे प्रश्न विचारले ही खरी गोष्ट आहे की त्यांनी आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी आदरणीय देवेनभाऊंचीसुद्धा भेट घेतलेली आहे. त्यामुळं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकतर या एकूण आजच्या चित्रावरून जो काही तुतारीचा गट आहे त्यांच्याकडे उमेदवार स्वतःचा असा दिसून येत नाही, त्यामुळं त्यांना कुणाला तरी आयात करावं लागतं हे यातून स्पष्ट होतं. त्यामुळं आयात करून निवडणूक बीडची जिंकता येत नाही हे मागच्या 5 निवडणुकीचं गणित आहे. साहेब जागा वाटपाचे एक लक्षात घ्या की माझ्या गावी नात्र्याला म्हणजे आमच्या जन्मगावी माझ्या घरी स्वतः पंकजाताई आल्या. खरं तर त्यांचं स्वागत करायला मी अगोदर गोपीनाथ गडावर गेलो होतो. अभूतपूर्व स्वागत परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने या ठिकाणी केलेलं आहे आणि स्वाभाविक आहे की ही 2009 नंतर माझ्या दृष्टीनं हा एक भावनिक प्रसंग आहे. 2009 मी त्यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख होतो आणि आत्ता या 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाची संपूर्ण खांद्यावर माझ्या जबाबदारी आहे. बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती त्यांना देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये देखण्या विजयानं पाठवायचं असा आम्ही सर्वांनी निश्चय बांधला आहे. त्याला अनुसरूनच माझ्या आईचं दर्शन घेण्यासाठी त्या माझ्या घरी आल्या होत्या आणि होळीचा दिवस होता त्यामुळं स्वाभाविकच अनेक वर्षानंतर त्यांनी माझ्या घरी येणं केलं होतं आणि तो भी एक भावनिक क्षण माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी होता. त्यामुळं अनेक गोष्टी पण राजकारणापलीकडे बऱ्याचशा गोष्टी एक लक्षात घेतलं असं नाही आहे की आमच्याकडे उमेदवार नाही, तर त्या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार या बाबतीमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो आणि त्यात तो निर्णय घेतलेला. बीडची परिस्थिती अशी आहे की कुणीही उमेदवार सापडला तर निवडून येण्याच्या बाबतीमध्ये कुणाचीही खात्री लायक परिस्थिती तुम्हीही सांगा तशी आहे का? तर नाही आहे. उमेदवारच सापडत नाही त्यानंतर थोडेसे मतं घेणारा मग त्याच्यापेक्षा थोडेसे मतं घेणारा असा कोण सापडतो का? अशा पद्धतीचं जे बीडमध्ये चालू आहे ते मला सांगायचं होतं. त्याच्यावर आणखीन उपप्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. बजरंग सोनवणे यांचा मार्च मधलं एक भाषण आहे, माझी छाती पाडली ते एका बाजूने अजितदादा दिसतील एका बाजूने धनंजय मुंडे दिसतील, पण एप्रिल मध्ये ते डायरेक्ट पवार साहेबांकडे कदाचित जून मध्ये पुन्हा त्या छातीमध्ये धनंजय मुंडे अजित पवार यांच्या